नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. सावनेर नगरीत 51 फुटाचे रावण दहन समारंभ. धडीत गरबा उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. रामटेक मध्येच रावणाचा वध. आता बातम्या सविस्तर रित्या. दिनांक 18/10/2018 ला नगर परिषद क्रीडा संकुल सावनेर येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण रावण दहनाचे कार्यक्रम सावनेर विधानसभाचे आमदार माननीय सुनील बाबू केदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय आमदार सुनील बाबू केदार आणि नगर परिषद सदस्य सुनील साफेकर, दीपक बसवार, निलेश पट्टे, अविनाश झाडे, ऍडव्होकेट युवराज बागडे इत्यादी मंचावर उपस्थित होते. कोंढाळी येथे नवरात्री दुर्गा उत्सव समिती कोंढाळीच्या वतीने श्रीमती सुंदराबाई गाडगे सभागृहात प्रांगणामध्ये गरबा दांडिया महोत्सवाचे यशस्वी आयोजन 10-17 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले. महोत्सवामध्ये परिसरातील 300 मुला मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. एकूण आलेल्या प्रवाशांमध्ये 3 ग्रुप तयार करण्यात आले होते. रामटेक येथे विदर्भाची अयोध्या समजल्या जाणाऱ्या रामटेक मध्ये प्रभू श्री रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन असलेली रामनगरीत रावणाचा ऐतिहासिक वध केला जातो. देशात सर्व ठिकाणी रावणाचे दहन केले जातात. विजयादशमीच्या दिवशी अयोध्या व रामटेक येथेच रावणाचा वध केले जाते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.